हॅलो, नमस्कार. घर संसार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, छान आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी माझं पहिलं यूट्यूबचं पेमेंट किती आलं, कसं आलं याबद्दल सांगितलं होतं. तो जर व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल, नक्की जाऊन चेक करा. तर आजचा व्हिडिओ मी त्याच पेमेंटमधून कोणती वस्तू घेतलेली आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. थोडक्यात त्या वस्तूचं आहे ते मी ओपनिंग करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच लाईक शेअर कमेंट देखील करत जा. चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या पहिल्या कमाईतून कोणती तरी वस्तू घेतलेली आहे याचा मला खूप आनंद आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पैसे कमावण्यासाठी काम करत असतो आणि त्याला त्याचा पहिला पगार तेव्हा त्याच्या हातात येतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं. हे आज मी स्वतः अनुभवते. मी सुद्धा एवढे दिवस प्रयत्न केल्यानंतर शेवटी आज मला सक्सेस मिळालेला आहे. खरंच खूप छान वाटतं आहे. मी माझ्या पहिल्या पगारातून खूप छान अशी वस्तू घेतलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर त्यासाठी हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून आभार. तर खूप विचार केला की आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे तर त्याचं काय करायचं. म्हटलं कोणती तरी छान अशी वस्तूच घेऊयात, कारण की ती आठवणीत ही राहील आणि आपण आपल्या पहिल्या पगारातून घेतलेली आहे त्यामुळे ती आपल्या कायम जवळ असेल, त्यामुळे खूप छान वाटेल. तर लवकरच आर्याचा वाढदिवस येतो आहे, येत्या 14 जूनला त्याचा वाढदिवस आहे. तर मी त्याच्यासाठीच खूप छान अशी असते वस्तू घेतलेली आहे, तर मी तुम्हाला ती दाखवणार आहे. तर त्याआधी मी थोडीशी माहिती सांगणार आहे. जे काही न्यू यूट्यूबर असतील त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाची आहे. जर तुम्हीही यूट्यूब चॅनल चालू केलेला असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी पेशन्स ठेवा. कारण की आपण काय करतो, यूट्यूब चॅनल चालू करतो, 2-3 महिने वाट बघतो आणि जर आपलं काही सक्सेस मिळत नसेल तर खूप थोडंसं नाराज वाटतं की आपलं चॅनल ग्रोथ होत नाही आहे. तर खरं तर यासाठी खूप पेशन्स असावा लागतो. माझंसुद्धा चॅनल 8 महिन्यांनी मॉनिटाईज झालं होतं. तोपर्यंत मी व्हिडिओज बनवत असायचे आणि मलाही एक दिवस वाटलं होतं की हे काय लवकर ग्रो होत नाही आहे चॅनल आणि आपल्याला व्ह्यूजच मिळत नाही आहेत. तर मीही असा विचार केला की करावं की नको, करावं की नको, पण काय करणार. पण तसंच म्हणता म्हणता एक दिवस माझा गुळाचा चहाचा व्हिडिओ व्हायरल झाला. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता, भरपूर व्ह्यूज आहेत त्याला, 1 लाखाच्या पुढे व्ह्यूज आहेत. त्यामुळे तेव्हापासून माझे सबस्क्रायबर्स वाढत गेले आणि थोडासा चॅनल पण ग्रो झाला, मॉनिटाईज झाला. त्यामुळे तुम्हालाही एक दिवस असंच सक्सेस नक्की मिळणार. जर तुम्हीही यूट्यूब चॅनल चालू केलेला असेल तर असंच मधून सोडून देऊ नका. 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तास वॉच टाईम आपल्याला मॉनिटाईज होण्यासाठी लागतो, त्यासाठी खूप पेशन्स असावा लागतो. तुम्हीसुद्धा खूप पेशन्स ठेवा, नक्की तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळणार हे मला माहीत आहे. त्याबरोबरच मी तुम्हाला चॅनल ग्रो करण्यासाठी एक टिप देणार आहे, ती तुम्ही नक्की ऐका. ते म्हणजे मी माझ्या चॅनलवरती आधी रेसिपीज फक्त अपलोड करायचे, पण माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला, आपण म्हणतो ना आपल्याला व्ह्यूजच मिळत नाही, व्ह्यूज मिळत असतील तर ठीक आहे, ओके, एकदम उत्तम. पण व्ह्यूज मला मिळत नव्हत्या, त्यामुळे मग मी विचार केला की आपण ट्रेंडिंग विषय निवडूयात. ट्रेंडिंग म्हणजे काय, आपल्या हिंदू धर्मामध्ये सारखे सणवार तर येतच असतात किंवा आधीमध्ये काहीतरी सारखं असतंच. आता उदाहरण द्यायचं तर मी माझंच देते. आता गौरी गणपती होत्या तेव्हा मी माझ्या चॅनलवरती गौरीला साडी वेगवेगळ्या पद्धतीने कशी नेसवायची ह्याचे मी 2-4 व्हिडिओ केले, त्याला व्ह्यूज भरपूर मिळाल्या आणि तेव्हाच माझं चॅनल ग्रो होण्यास सुरुवात झाली खरं सांगायचं तर. आणि त्याचप्रमाणे परवा गुढीपाडवा झाला, गुढीपाडवा तेव्हासुद्धा मी गुढी कशी उभारायची याची पूजा करून दाखवली होती, त्यालासुद्धा भरपूर व्ह्यूज आहेत. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने तुम्ही देखील ट्रेंडिंग विषय निवडा, तुम्हाला व्ह्यूज नक्की मिळणार, चॅनल नक्की सक्सेस होणार याची खात्री मी तुम्हाला देते. कारण की तेव्हापासूनच मला सक्सेस मिळत आहे, मी सुद्धा अशाच प्रकारे ट्रेंडिंग विषय निवडत गेले, त्यामुळेच मी माझ्या चॅनलवरती रेसिपीबरोबरच ट्रेंडिंग विषयसुद्धा निवडत गेले. कारण की तेच लोक सर्च करतात आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला व्ह्यूज मिळत जातात. त्याचबरोबर आजकाल लोकांना व्लॉगिंगसुद्धा खूप आवडत असतं. प्रत्येकाची लाईफस्टाईल ही वेगवेगळी असते आणि आपल्यासुद्धा लोकांचे ब्लॉग्स पाहायला आवडतात. बरेच जण आपलं डेली रुटीन, नाईट रुटीन असं शेअर करत असतं. तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला व्लॉगिंग जमत असेल नक्कीच व्लॉगिंगसुद्धा सुरू करू शकता. आजकाल लोकांना तेच खूप आवडते, त्यामुळे मी एखादा अधूनमधून ब्लॉगसुद्धा टाकत असते.
तर अशा प्रकारे मी माझ्या चॅनलवरती तिन्ही मला जमेल तसं अपलोड करत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती तुम्ही कंटिन्युटी ठेवा, अजिबात हार मानू नका. सक्सेसकडं किती व्ह्यूज मिळतात याकडे लक्ष देऊ नका, फक्त तुम्ही करत रहा, एक दिवस तुम्हालासुद्धा यश नक्की मिळणार. या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि आता तो दिवस उजाडलेला आहे, त्यामुळे खूप छान असं वाटते. तर चला मग थोडासा तुमचा वेळ घेतला त्याबद्दल सॉरी, पण आता आपण आपल्या वस्तूचं आहे ते ओपनिंग करूया. तर या ठिकाणी हे बघा, ही आहे मी वस्तू घेतलेली आहे, आता मी त्याचं ओपनिंग करणार आहे. खूप छान वाटतं आहे जेव्हा आपण, खूप छान असं प्राऊड फील होतं आहे की आपण आता पैसे कमवायला लागलो आणि त्यातून आपण काहीतरी घेतो आहे म्हटलं ते खूप छान असं वाटतं. तर आता मी त्याचं ओपनिंग तुमच्यासमोर करून दाखवते. तर चला मग, व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी इथे मी थोडंसं स्पीड लावून हा व्हिडिओ शूट केलेला आहे. यामध्ये आहे हा बॉक्स. आता या बॉक्समध्ये काय आहे ते आपण पाहूया. तर यामध्ये आहे हे पॉकेट. याच्यावरून तुम्हाला थोडंसं समजलं, सेल्फीमुळे थोडंसं तुम्हाला उलटं दिसतं आहे इथे. मी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करते. तर आता असं मी तुम्हाला दाखवायला गेले तर व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ आहे तो मी बॅक कॅमेराने शूट करते. तर तो तुम्ही नक्की पहा. सर्वात पहिल्यांदा ती वस्तू आणल्यावरती आम्ही देवाजवळ ठेवली होती, कारण देवाचा आशीर्वाद तर आपल्यासाठी खूपच मोठा आहे. तर अर्थात तुम्हाला पॉकेटवरून समजलंच असेल की नक्की ही वस्तू कशाची आहे. तर हो, सोन्याची वस्तू आम्ही घेतलेली आहे. म्हटलं की थोडंसं इन्व्हेस्टमेंट पण होईल आणि ही वस्तू आपण कायमस्वरूपी आपल्याजवळ ठेवूही शकतो आठवण म्हणून. आणि मी माझ्या मुलासाठी ही वस्तू घेतलेली आहे, त्यामुळे खूप छान वाटते. सोनं घेतले म्हटलं थोडंसं इन्व्हेस्टमेंट पण होईल, लहान आहे पण आमच्यासाठी खूप महान आहे. आमचं पेमेंटही आलं आणि येत्या 15 दिवसात त्याचा वाढदिवस पण आहे. म्हटलं की त्याच्या वाढदिवसासाठीच आपण ही वस्तू घेऊया. तर हे आहेत आमच्या आर्यूसाठी घेतलेले कानातले. बघा, बाली टाईप कानातले आम्ही घेतलेले आहेत, खूप सुंदर आहेत, आम्हाला तरी खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर धन्यवाद.